गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरी राजापूर परिसरात बिबट्याचं प्रस्थ फारच वाढलं आहे. हे बिबट्या भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीपर्यंत पोहोचत असल्याने सगळीकडे विशेषत ग्रामीण भागात भीतीचं वातावरण आहे. राजापुरात तर थेट पोलीस स्थानकात जाण्याचं धाडस बिबट्यानं दाखवलं. असे भुकेसाठी प्राण्यांच्या मागे धावणारे बिबट्या अनेकदा अंधारात विहिरीत पडण्याच्याही घटना वारंवार घडताना दिसतात. रत्नागिरी तालुक्यातील वळके येथील नवी वसाहत येथे राहणारे राजेंद्र शिवाजी दळवी यांना आज शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या विहिरीत बिबट्या पडलेला दिसला. याची माहिती त्यांनी तत्काळ वनविभागाला दिली. अवघ्या अर्ध्या तासात वनविभागाची रेस्क्यू टीम पिंजऱ्यासह घटनास्थळी पोहोचली. सुद्धा लोकवस्तीत असलेल्या दळवी यांच्या घराच्या जवळची ही विहीर 12 फूट व्यासाची 4 फूट उंच कठडे असलेली आणि 50 फूट खोल आहे. तत्काळ पिंजराही विहिरीत सोडण्यात आला, पण विहिरीच्या कपारीत लपलेला बिबट्या पिंजऱ्यात येण्यास तयारच नव्हता. शेवटी पिंजऱ्यात जिवंत कोंबडी ठेवून पिंजरा पुन्हा विहिरीत सोडण्यात आला. त्यानंतर तब्बल 4 तासांनी कपारीतून बिबट्या पिंजऱ्यात आला आणि त्याला कैद करण्यात आलं. पिंजरा विहिरीबाहेर काढण्यात आल्यानंतर त्याची मालगुंड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वरूप काळे यांच्याकडून तपासणी करून घेतली. त्यावेळी बिबट्या हा मादी जातीचा असून सुवय सुमारे 3 वर्षाचं असल्याचं आणि तो तंदुरुस्त असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं. सदर रेस्क्यूवेळी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल पाली, नानू गावडे, वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे, जाकादेवी वनरक्षक मिताली कुबल, पालीगावचे पोलीस पाटील अमेय वेल्हाळ, ग्रामस्थ, रेस्क्यू टीमचे सागर तारी, दिनेश साळके, समीर तारी, धनंजय चव्हाण, संतोष गराटे, अजित साळवी, सौरभ खाके, सदानंद पवार, जयेश झरेकर, प्रशांत मावळणकर, याचबरोबर पाली पोलीस विभागाचे अधिकारी कांबळे, पत्रकार मित्र किरण पवार, सागर पाखरे हेही उपस्थित होते. प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगधूम, रत्नागिरी.